अनेक बातम्या विस्तारानं जालना जिल्ह्यातील टाकळी हे गाव भोकरदन तालुक्यातील असून बदनापूर विधानसभा मतदारसंघात येत आहे. तर या गावातील नागरिकांना स्वातंत्र्यानंतरही आजपर्यंत टाकळी ते हसनाबाद रस्ता नसल्याने गर्भवती महिलांना हसनाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी न्यायचं असेल तर बैलगाडीमध्ये घेऊन जावं लागतंय. शेतकऱ्यांच्या कपाशीसह इतर पिकांना खरेदी करण्यासाठी व्यापारी येत नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल कवडी मोल विकावा लागत असल्याने मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागत आहे. तर केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी लोकसभा निवडणूक अगोदर सिरसगाव आगरूळ येथे विविध गावांना जोडणारे रस्त्याचं उद्घाटन केले होते. तर जेवखेडा ते सिरसगाव मार्गे रजाळ हा रस्ता खोदूनही ठेवला होता, पण रस्त्याच्या कामाला काय अडचण आली हे कळाले नसल्याने नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावं लागत आहे. लवकरच रस्त्याचे काम पूर्ण करून देण्यात यावे अशी मागणी टाकळी गावकऱ्यांसह परिसरातील नागरिक करीत आहेत. सरस म्हणते ते रस्ता करतो खाऊन घेते तिकडेच लंबे होते काय आता रस्ता संगीत आला तवच म्हणते तुम्ही मदत करा मदत करा मदत केले ते तिकडेच पळून जाते रस्ता दानव्या जातो पळून सगळे दानवे जाते पोलीस नाही करत रस्ता आमच्या गावाला आमच्या गावाचं रस्ता नाही काही नाही काहीच नाही आमच्या गावाला मग काय करावं लक्ष नाही ना तत्पर्यंत परवाच आम्हाला पाई करणं पडतो निजांची गाडी पाहिजे ना गाडी नाही काहीच नाही पूल नाही काही नाही काय करा ना आमच्या गावच्या बाया आम्हाला रस्ताच पाहिजे रस्त्याशिवाय आम्हाला दुसरं काही लागत नाही पण आम्हाला रस्ता अर्जंट लागतो मागणी रस्ताच चांगला नाही डिलिव्हरीला पैसे न्यायचे तर परवड गाडी करून लागते आम्हाला कापसाच्या गाड्या सुद्धा येत नाही रोड रोडवरल्या गावाला कापसाला भाव देते आमच्या कापसाला भाव देत नाही 500 रुपयानं कमी घेते आमचे कापस हा या रोडमुळंच बस नाही या गावाला पायदळी जाणं लागतं गाड्या का प्रत्येकाला गाड्या आहे का मग कौर लोक थांबावा कोणते काम अर्जणार थोकून जाते आमचे म्हणते की आम्ही येऊ करू तेव करू आणि आता करायचं तर काहीच करत नाही तर म्हणतं कुठं मीटिंग होते तर म्हणते की आम्ही रोड करू आम्ही तुमच्या गावाला चांगलं सभामंडप करू असं करू तसं करू मतदान करूच तर मग काहीच करत नाही. रस्त्याची जास्त गरज आहे साहेब तिथं रस्ता नाही दवाखान्यात जायचं असलं तर पायी पायी कुठवर जा आम्ही रोड नाही आमचा जसा जन्म झाला तसा हे रोड नाही ह्या गावाला सारी दुनिया नाव ठेवते इथं की तुमच्या गावाला रोड नाही म्हणून बाजारला जा पायी पायी जाणं लागतं आम्हाला त्या हसनाबादला इकडे केदारखेड्याला पायी पायी जाणं लागतं राजूरला पायी पायी जाणं लागतं सारे बाजार बंद होतात आमचे हा दवाखाना बी नाही एखाद्या लेकरात दुखायला लागला तर कुठं न्यायचं आम्ही गाड्या नाही काही नाही इथं येतच नाही कोणी डिलिव्हरी व्हायची असली तर गाडी येत नाही ते म्हणते इथं रस्ताच नाही यावं काय तुमच्या गावाला आम्हाला स्वतः गाड्या करावं लागत्या ते अडून आमच्याकडून जास्त पैसे घेते नाही मला अडून जास्त पैसे घेते कुठून द्यायचे एवढे पैसे बाळात पाणी लावायचे का त्या गाडीवाल्याला द्यायचे आम्ही या गावातर्फे आमची सगळ्यांची मागणी फक्त रस्ताच आहे बाकीचं काही नाही कारण की जे जनावरांचे डॉक्टर आहेत ते वेळेवर येत नाही मग माणसाचे डॉक्टर सुद्धा आमच्या गावात वेळेवर येऊ शकत नाही त्याच्या योगानं पहिली मागणी रस्ते आहे आणि परत आमच्या गावामध्ये 99% वर्ग शेतकरी वर्ग असल्यामुळे त्यांना खत डिझेल भरायचे असेल तर आतापासून तयारीत राहणं पडतं कारण पाऊस सुरू झाल्यानंतर आमचा रस्ता मोटरसायकल पण जात नाही फोर व्हीलर येत नाही काही नाही त्याच्यापर्यंत आता आम्हाला पैसे माल विकून पहिले आम्हाला खत डिझेल भरणं पडते त्याचं शेकडा ते सगळं हिशोब करता शेतकऱ्याला काहीच राहत नाही कारण की सगळे उधारीवर काम चालत असतं इथं काही नफा राहत नाही कापसाला भाव नाही मक्काला भाव नाही कशाला भाव राहत नाही बाकीचे व्यापाऱ्यावर कोणता बी माल न्यायचा तर 200 ते 250 रुपयानं आमच्याकडून माल कमीच घेतात कारण की रस्ता खराब असल्यामुळे. जालना जिल्ह्यामधील टाकळी बादळ या गावामध्ये जे गावकरी आहेत स्वातंत्र्यानंतर हे गावाचा जो रस्ता आहे तो रस्ता अजूनही पूर्णत्वात झालेला नाही आहे. टाकळी बाजारचे हसनाबाद हे बाजारपेठेचं गाव आहे बाजारपेठेपर्यंत या गावकऱ्यांना जायचं असल्यास रस्ता नसल्यामुळं खूप अशा मोठ्या अडचणीला सामोरे जावं लागत असतंय. गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता गावकऱ्यांच्या प्रतिक्रियामध्ये गरोदर महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्र हसनाबाद या ठिकाणी जायत नेण्यात वाहन मिळत नाही शेतकऱ्यांचे जे माल आहेत त्या माल नेण्यासाठी व्यापारी लोक या गावामध्ये येत नाहीत. केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सिरसगाव वागरळ या ठिकाणी उद्घाटन करून लोकसभेच्या अगोदर रस्त्याचे उद्घाटन केले होते परंतु कुठल्याही कामाला मुहूर्त मिळालेला नाही असा गावकऱ्यांचा आरोप होतो आहे. लवकरात लवकर या गावाचा रस्ता करून द्यावा अशी मागणी या गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात येत आहे. सोनाजी जोगदंडे स्टार महाराष्ट्र न्यूज जालना.